तर अजित पवार यांची विधानभवन कार्यालयामध्ये आता नेत्यांसोबत बैठक सुरू आहे. सुनेत्रा पवार यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर अजित पवार गटानं ही बैठक बोलावली आहे. सुनील तटकरे यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्यासोबत अजित पवार हे सध्या चर्चा करतात. सुनेत्रा पवार यांचे देखील विधानभवन कार्यालयामध्ये बैठकीला उपस्थिती आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लगेचच विधानभवनामध्ये आपल्या पक्ष कार्यालयामध्ये अजित पवार यांची ही बैठक सुरू आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर छगन भुजबळ हे देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि आपला उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार या देखील या बैठकीमध्ये सहभागी झाल्या आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड सध्या आपल्यासोबत आहेत. गिरीश, सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, मात्र शिवसेना असेल, भाजप असेल यांचा एकही नेता या ठिकाणी उपस्थित नव्हता आणि आता लगेचच अजित पवार यांची बैठक देखील सुरू झाली आहे. नक्कीच आपण पाहतोय की काही वेळापूर्वी सुनेत्राताई पवार या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यानंतर अजितदादाही पोहोचले, प्रफुल्ल पटेलही पोहोचले, सुनील तटकरेही पोहोचले आणि इतर मान्यवर नेते जे आहेत राष्ट्रवादीचे ते सुद्धा दाखल झाले आणि अवघ्या काही वेळापूर्वी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी आपला खासदारकीचा उमेदवारी अर्ज जो आहे तो भरलेला आहे. प्रफुल्ल पटेल यांची जी रिक्त झालेली जागा आहे त्या ठिकाणी आता वर्णी लागलेली आहे त्यांची आणि आता बारामतीला दोन खासदार मिळणार असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. एक तास अजूनही उरलेला आहे, अद्यापही कुणीही इतर उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज भरलेला नाही आहे.